पहिल्या काळात म्हणजे मी असं म्हणत होतो की काँग्रेस शिवसेनेचं किंवा अन्य कुठलं सरकार असेल तर ते आपल्या कार्यकर्त्यांना पेट्रोल पंप दे, सोसायटी दे, कुठल्या तरी साखर कारखान्याचा चेअरमन कर, आणि हे गव्हर्नमेंट तुला FTI घे, तुला ती शिक्षण संस्था घे. अरे नाही, इथे ही माणसं नसतील, कार्यकर्त्यांना ही पदं नसतील द्यायची. दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटची म्हटलं तर आता पहिल्याच निर्णय सरकार माणूस इथे बसतो, त्याच्या चित्रपटांचा दर्जा त्यांनी आतापर्यंत म्हणजे शिवी आणि याच्याबद्दलचे आता त्यांनी जे काही नियम लावले आणि त्यांनी समाज बघितला, कारण तो समाज बघावा लागतो, समाजाच्या जवळ जावं लागतं. माझी भाषा रांडेच्या याच्या कोकणामधली, पण तुम्हाला काय सांगतो रांडेच्या शब्द वापरू नको. हां म्हणजे रांडेच्या हा शब्द, तुला रांड हा शब्द वेगळ्या अर्थाने तू घेतलेला आहे, तो नाही मी. नीर आणि पाणी हे वेगवेगळे शब्द आहेत, एकाचित नीरचा अर्थ माझ्याकडे वेगळा होईल, पण हे शब्दाचं तुला आकलन पाहिजे. तो शिवी झोपडपट्टीतला का वापरतो, आई प्रेमानं वापरते, आई घाले गं बच गे, हे त्याला त्याचं तर प्रेम आहे, ते त्याला संदर्भ कळले पाहिजेत. ते पण ते समजून घेणारा जर माणूस असेल, तो म्हणजे याला शिवी म्हणत असेल तर सॉरी. संकुचित वृत्तीचे प्रतिगामी मंडळी सातत्यानं तिला खरं तर सगळ्यात करपते वागत असतात, म्हणजे सातत्यानं वाईट गोष्टी आणि वाईट घटना ते करत असतात आणि ते लादत असतात स्वतःची इमेज दुसऱ्यावर. एक तर ते आपल्यासारखा पूर्वगामी माणूस विचार करणारा संपवायचा प्रयत्न करतो त्या काळामध्ये, आणि तो संपलाच नाही आणि तो तरी टिकला, तर कालांतरानं स्वतःची पुटं त्याच्यावर लावतात. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर शिवाजी महाराज, शिवाजी महाराज हे कुठलेही हिंदुत्व धर्माचे पुरस्कर्ते नव्हते आणि हिंदुत्ववादी नव्हते, पण आज जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही इमेज बघितले, शिवाजी महाराज म्हणले की लाल भगवा रक्त, नाही ते दलितांचे काही वैरी होते, मुसलमानांना कधी त्यांनी विरोध केला नाही, मुसलमान सगळे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्यांनी सातत्याने हिंदू धर्मातल्या गोष्टी तोडल्या त्या काळामध्ये. त्यावेळेस त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना विरोध केला, पण तरी शिवाजी सारखा माणूस संपला नाही. मग आज त्याची इमेज काय केली, हिंदुत्ववादी. विवेकानंदांचं हिंदुत्ववादी, विवेकानंदांनी सगळ्या हिंदू धर्माच्या विरोधात वागले, पण आज इमेज काय केली, ग्लोबलायझेशन झाल्यानंतर देश वगैरे कन्सेप्ट इतक्या गळून पडत आहे की तर तू सगळं तू चायनाच वापरतो, तू सगळं रशियन वापरतो, तू अमेरिकन सगळी टेक्नॉलॉजी वापरतो, आता कसला देश उरतो आहे, आपले सगळे कापड तिकडे जातात. आता कसं आहे की या विभागात त्या विभागात ज्यापैकी लोक राहतात ते एकमेकांना एकमेकांचा त्रास होऊन अशा पद्धतीने तुला जगता येईल का? आता उद्या मंगळावर आपल्याला कळलं की वस्ती आहे आणि युद्ध सुरू झालं, मग आपण काय फक्त भारत देश म्हणणार, पृथ्वी विरुद्ध मंगळ असं ते युद्ध असणार ना, मग देश कुठे कल्पना जाणार? देश, स्टेट, जिल्हा, तालुका, माझं गाव, माझी गल्ली आणि माझं घर, आणि माझ्या घरात मम्मी एकटा, किती ते आपण मागे मागे जाईल. तो विकास बाजूला ठेवून विकासाचं कुठलंही हे पुढे न आणता फक्त स्वतःच्या आयडियोलॉजी आणि त्या इतक्या वरवरच्या आहेत. म्हणजे आत्ता आमची मैत्रीण बोलताना मग अशी एक म्हणाली की हे हा भगवीकरणसुद्धा नाही आहे, म्हणजे जे भगवीकरण BJP पहिल्या अपेक्षित होतं अटलजी किंवा वाजपेयी आपण म्हणू, तर ते सुद्धा हे दिसत नाही. तर हे सगळे वरवरचे फंडे आहे. तर या वरवरच्या फंड्यामध्ये इतका प्रामाणिक दिलेला इथल्या विद्यार्थ्यांचा लढा हा असाच विझून जाणार नाही. ते विझवण्याचा प्रयत्न करतील निश्चितपणानं, ते चेपण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याची उसळी ही नुसत्या विद्यार्थ्यांच्या नाही तर या समाजाच्या वेगवेगळ्या माध्यमातली संघटनातली लोकं एकत्र येऊन ती त्यांना पाठिंबा देतील आणि निश्चितपणानं गव्हर्नमेंटला धडा शिकवतील.